पुणे माझा अजोळ आहे. मला जेव्हा चान्स मिळते मी पुण्याला येते. मला खूप प्रेम आहे पुण्याची. तर ते दोन्ही जागेचे जरी झाले तर मी मला खुशीच येते. पालकमंत्री झाल्याला आवडेल का देवेंद्रजी पुण्याचे? आवडेल ना, नक्कीच आवडेल. पण नागपूरचे आहेत ते, पुण्याचे सुद्धा झाले तरी मला आवडेल दोन्ही गडची. ते सरकार विरोधक गद्दार आहे म्हणून अजूनही त्यांना टीका करतायत? विरोधक आलेले सरकार अजूनही गद्दार आहे म्हणून टीका करतायत? काय निर्णयांवरती पण टीका करतात की ज्या पद्धतीने हे निर्णय घेत आहेत ते बेकायदेशीर आहेत, ते गद्दार आहेत आणि हे निर्णय पुढे जास्त काळ टिकणारे नाहीत असंही टिकतात. तुम्हाला आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ही सरकार आली कशी आणि त्याचा बेस काय आहे. तर जे हे बोलतात त्यांच्यामध्ये तेवढी क्रेडिबिलिटी पण आहे का आपल्याला माहिती आहे. त्याच्यावर आपण कमेंट करणं पण बिलो डिग्री आणि चांगले चांगले तुमच्या मी तुम्हाला सांगितलं मी बँकर आहे, सिंगर आहे आणि सोशल ॲक्टिव्हिस्ट आहे. मला बदल घडवायचा आहे. तर राजकारणात कोणीही असो येत जात राहतात पण आपण सगळे मिळून बदल कॉन्स्टंट ठेवू शकतो. आणि तुमच्यासारखे लोक पुढे आले तर मी सपोर्ट करून बदल होण्यासाठी त्यांना पूर्ण पाठिंबा देईन.